9 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सौंदड अंतर्गत मंडईचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या औचित्याने मंडईच्या परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी त्याची स्वच्छता व्हायला पाहिजे, मात्र असं झालेलं नाहीये. कंत्राटदार आणि ग्रामपंचायत यांनी त्या परिसरामध्ये स्वच्छता करायला पाहिजे, मात्र असे झाले नाही. त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाहूया नागरिकांची काय मागणी आहे यामध्ये. काय बघ, तुम्हाला काय त्रास आहे इथे? जे मंडई झाली आता सध्या, त्या मंडईच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली नाही, त्याच्यामुळे काय त्रास आहे? कचऱ्यामुळे पूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झालं आहे. अच्छा. अजीब अजीब वास येते. अच्छा. अजून बरा बी चांगला बी नाही वाटत कोणी आला तर इथं. अच्छा. तर ठेकेदारांनी किती रुपयामध्ये त्यांनी घेतले हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे? 5000 रुपयामध्ये. हा, ग्रामपंचायतच्या अंतर्गत घेण्यात आले का कॉन्ट्रॅक्ट? हा. अच्छा, 5000 रुपयाला. 5000. आता तर हे जे स्वच्छता कुणी करायला पाहिजे तुमच्या हिशोबाने? ग्रामपंचायतनी करायला पाहिजे की ठेकेदारांनी? ठेकेदार किंवा ग्रामपंचायत वाले दोन्ही पण केला तरी चालेल. अच्छा. काही लोकांचं असं पण म्हणणं आहे बाबा की हे जे खुले वातावरण आहे हे ठिकाण आहे इथे, तर या ठिकाणी काही बाहेरचे लोक येऊन पण संडास वगैरे करतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला याच्यामुळे काही त्रास आहे का अजून? हो, याच्यामुळे बी त्रास आहे. आणि हे असे बाहेर संडास करणं बरोबर बंद केली आहे ना, त्यामुळे तिची बी दुर्गंध येतोय. अच्छा. घर जवळ आहे तरी पण लोकांना काही समजत नाही. अच्छा. रस्ता आहे, गंदगी वास करतो. अच्छा. तर ही वास करते गंदगी इथे जे पसरलेली, हे कुणी साफ करायला पाहिजे? ज्यांना ठेका घेतला त्यांनी ठेका साफ करायला पाहिजे, है का नाही? परंतु असे दिसून येत नाही, है ना? नाही. किती कोणत्या तारखेला होती इथे मंडई? मंडई इथं 9 तारखेला होती. अच्छा. आज तारीख किती आहे? आज 15. अच्छा. आतापर्यंत कुणी साफसफाई इथे केलेली नाही, नाही का? अच्छा. खूप असं बोलते ते ठरून. अच्छा. तुमच्या घराच्या शेजारी एक मंदिर पण आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी दारूभट्टी पण आहे. या दारूभट्टी विषयी तुम्हाला काय बोलायचं? काय त्रास होईल तुम्हाला येता जाताना? भट्टी बिगुर तर बहुतच त्रास आहे. बहुतच म्हणजे दारू पिऊन येणे, असं गंदे गंदे बोलणे, वाईट वाईट शब्द, दारू पिऊन येवाचा येथे मरावचा, मग ते रिपोर्ट झिपोर्ट आमच्यावर. अच्छा. मग पाणी पाजल्या का? मग आता दारू पिणारे पाणी मागतील तर देऊन नाही का जी? हो हो. तर मग हा मग ते पोलीस दारोगा येवायचं, मग आम्हाला विचारावचं. तुम्ही सरपंचाकडे याची रिपोर्ट कधी तक्रार केली नाही का? बोललो नाही का त्यांना? नाही. हे आम झुलाराम भैसारे होते ना, बोललो तुम्ही. अच्छा. तर ते म्हणत तुम्हाला मतलब काय, कोणी मरोत का काय करोत, पाणी मागवत का काय मागवत, काय देता असं तसं असं आम्हाला म्हणत. पण चांगलं वाटतं कधी आता जीवन जात आहे तर देवाचा बापा गिलासभर पाणी असं वाटतं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या मार्गाने बघा संध्याकाळी खूप गर्दी राहते दारोड्यांची, ठीक आहे? त्याच्यामुळे महिला लोकांना काय त्रास होते? महिला लोकांना हेच दारूवाल्याची बोलभाषा वेगळी. अच्छा. दारू पिऊन पडावचा, मग काही बोलावचा, हेच जास्त त्रास. म्हणजे या मार्गाने महिला लोकांना, जे महिला आहेत त्यांना असुरक्षा निर्माण होते असं वाटतं तुम्हाला? हो जी. आमचं म्हणणं कसं का, आता आमची गेली पण पोरं बरं आहेत, लेकरं बरं चांगलं, आता शिक्षण वाला. तुमचं असं म्हणणं आहे बाबा की हे स्वच्छता ग्रामपंचायतनी करायला पाहिजे, आणि या ठिकाणी जे दारूचा जो दुकान आहे हा कुठंतरी बाहेर कुठंतरी नेलं पाहिजे, ठीक आहे? अशी तुमची मागणी आहे ना? मागणी.